कार्बन एक वेगळे मूलद्रव्य मुलांनो आपण पाहिले की कार्बनचे अणू संयुजा इलेक्ट्रॉन संदान करून सहसंयुज बंधक कसे तयार करतात आपण मिथेन या कार्बनी संयुगाची संरचनाही पाहिली आहे आता आपण पाहणार आहोत की इतर मूलद्रव्यांपेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड मोठी आहे सुरुवातीला आपण पाहिले की धातू व काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू कार्बनपासून बनलेल्या असतात आपण असेही म्हणू शकतो की सर्व सजीव सृष्टी ही कार्बनच्या संयुगांपासून बनलेली आहे आज मितीस ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे दहा दशलक्ष आहे ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगांच्या एकत्रित संख्येपैकी जास्त आहे कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांच्या व्याप्तीचे मान दहाचा पहिला घात ते दहाचा बारावा घात एवढे आहे कार्बनपासून मिथेनसारख्या लहान साध्या रेणूपासून ते डी एन एसारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती दहाच्या बाराव्या घातापर्यंत पसरलेली म्हणजे प्रचंड आहे यातून आपल्याला समजते की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार होतात कार्बनला हा आगळावेगळा गुणधर्म प्राप्त होतो कारण कार्बनच्या सहसंयोजबंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो कार्बनची वैशिष्ट्ये आता आपण कार्बनची वैशिष्ट्ये समजून घेऊ कार्बनचे पहिले वैशिष्ट्य कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर प्रबळ बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे त्यातून मोठे रेणू तयार होतात कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती म्हणतात सर्व कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त श्रृंखला किंवा बद्ध श्रृंखला असतात यातील मुक्त शृंखला ही सरल श्रृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते उदाहरणार्थ ब्युटेन यात कार्बनचे चार अणू व हायड्रोजनचे दहा अणू आहेत याची सरळ शृंखला ही अशी असेल आणि ब्युटेनची शाखीय अशी असेल याचबरोबर मुलांना कार्बनची बद्ध श्रृंखला ही वलयाकार रचना असते याचे उदाहरण म्हणून सायक्लोहेक्झेन पाहूयात सायक्लोहेक्झेन कार्बन वलय हे असे असेल आपल्या लक्षात आहे की दोन कार्बन अणूंमधील सहसंयुजबंध प्रबळ असल्याने स्थायी असतो व या स्थायी प्रबळ बंधामुळे कार्बनला बंधन शक्ती प्राप्त होते तर मुलांनो हायड्रोजन पॅरोक्साइडचे या अभिक्रियेमध्ये आपोआप अपघटन होते यावरून आपण ओ एकेरी बंध ओ या बंधाच्या प्रबळतेविषयी असे अनुमान बांधू शकतो की हायड्रोजन पॅरोक्साइडचे म्हणजे एच टू ओ टूमध्ये एकेरी ओ एकेरीबंध ओ सहसंयुजबंध प्रबळ नसतो म्हणजेच ऑक्सिजनला मालिकाबंधनशक्ती नसते म्हणजे यावरून आपल्याला समजते की ज्याप्रमाणे कार्बनची मालिका शक्ती आणि बंध प्रबळ असतो तशी ऑक्सिजनची मालिका शक्ती आणि बंध प्रबळ असत नाही कार्बनचे दुसरे वैशिष्ट्य दोन कार्बन अणूंमध्ये एक दोन किंवा तीन बंध तयार होऊ शकतात यांनाच अनुक्रमे एकेरी बंध दुहेरी बंध आणि तिहेरी बंध म्हणतात आपण या बंधाचे उदाहरण पाहूया कार्बनचे दोन अणु असलेला इथेन पहा एकेरी बंध इथेन दुहेरी बंध एथीन, तिहेरी बंध इथाईन यास तिहेरी बंध असे म्हणतात कार्बनचे तिसरे वैशिष्ट्य कार्बन चतुसंयुजी आहे त्यामुळे एक कार्बन अणू हा इतर चार बंध तयार करू शकतो यातून अनेक संयुगे तयार होऊ शकतात कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या अणूंना प्राप्त होतात उदाहरणार्थ हायड्रोजन आणि क्लोरीन ही दोन एक संयुजी मूलद्रव्य आहेत आपण या दोन मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने पाच वेगवेगळी संयुगे तयार करू शकतो एक मिथेन दोन क्लोरोमिथेन यालाच मिथिल क्लोराईड म्हणतात तीन डायक्लोरोमिथेन चार क्लोरोफॉर्म यालाच ट्रायक्लोरोमिथेन असं म्हणतात पाच यास कार्बन टेट्राक्लोराईड असं म्हणतात यालाच टेट्राक्लोरोमिथेन असं म्हणतात मुलांनो अशाच प्रकारे कार्बन अणूंचे ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर सहसंयोजबंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात मुलांनो यातून आपल्याला असे समजते की एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बनच्या क्षमतेमुळे तसेच इतर मूलद्रव्यांच्या अणूबरोबर बंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बन क्षमते संयुगांची क्षमते संख्या ही इतर सर्व संयुगांपेक्षा अधिक आहे कार्बनचे चौथे वैशिष्ट्य कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समघटकता याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे करू